नमस्कार, माझे नाव पियुष रोहिदास तावरे आहे। माझं VIT वेल्लोर या कॉलेजमध्ये सिलेक्शन झालं आहे। रिया यशामागे सर्वात मोठा वाटा वाईड इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स व माझ्या आईवडिलांचा आहे। या 2 वर्षात कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्सचा अभ्यास करताना मला बऱ्याचदा टेन्शन यायचं, स्ट्रेस यायचा की मी जो अभ्यास करतोय, जी स्ट्रॅटेजी वापरतोय ती योग्य आहे का, व मला खूप प्रेशर यायचं की माझं जर का कॉम्पिटेटिव्ह एक्झाम क्रॅक नाही झाल्या तर माझा काय होईल फ्युचरमध्ये। तर माझे आई वडील नेहमी मला धीर देत म्हणायचे की तू तुझा 100% दे, बाकीचं आपण बघून घेऊ नंतर। हे प्रॉब्लेम्स जेव्हा मी माझ्या शिक्षकांबरोबर शेअर करायचो तेव्हा ते मला योग्य पद्धतीने मार्गदर्शन करायचे व अभ्यास असून कसा इफेक्टिव्ह पद्धतीने करता येईल व माझ्या ज्या स्ट्रॅटेजींमध्ये सुधारणा कशा करता येईल हे सांगायचे। बऱ्याच लोकांचा समज असतो की LN आकाश जर का जॉईन नाही केलं तर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम क्रॅक नाही होऊ शकत, तर तसं काही नसतं। अभ्यास करण्याची तयारी असेल व योग्य मार्गदर्शक असेल तर घरी बसूनसुद्धा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम क्रॅक होऊ शकतात। तसेच मार्गदर्शक मला वाईड इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये सापडले। आमचे मॅथचे सर नेहमी आम्हाला प्रोत्साहित करायचे व रोज नवीन जोशनी क्लासमध्ये यायचे व त्यांचा जोश बघून आम्हाला पण अभ्यास करायची अजून इच्छा व्हायची। तसंच फिजिक्स, केमिस्ट्री व मॅथचे सर आम्हाला वेळोवेळी फॉर्म्युला लक्षात ठेवण्यासाठी, क्वेश्चन क्रॅक करण्यासाठी शॉर्ट ट्रिक्स द्यायचे, जे मला कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्समध्ये खूप यूज झाले। आमच्या बायोलॉजीच्या सरांक माझ्या प्रत्येक प्रॉब्लेमचं सोल्युशन असायचं। मी त्यांना कोणतीही प्रॉब्लेम विचारली तर ते प्रत्येक शंकेचं निरसन करायचे, मग ती वैयक्तिक असू दे किंवा शैक्षणिक। तसंच वाईड इन्स्टिट्यूटचा स्टाफ हा खूप कोऑपरेटिव्ह होता व आम्हाला नेहमी मोटिवेट करायचं। वाईडच्या स्टडी मटेरियलमध्ये खूप उच्च दर्जाचे व खूप जास्त क्वेश्चन्स होते, जे सोडवल्यामुळे मला कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्समध्ये निश्चित फायदा झाला। स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करता करता आपल्याला आपली हेल्थ सांभाळणं खूप गरजेचं असतं, कारण जर का आपली हेल्थ चांगली असेल तरच आपला अभ्यास करायची इच्छा होईल व लवकरात लवकर व चांगला अभ्यास होईल। तसंच अभ्यास करताना आपल्याला जे प्रॉब्लेम येतात ते कुणाबरोबर तरी शेअर केलं पाहिजे, मग ते शिक्षक असू शकतात, आई वडील किंवा भाऊ बहीण किंवा मित्रही असू शकतात। The glory of excellence.